हॅलो फ्रेंड्स वेलकम टू ऑनलाईन मनिंग यूट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बेसिक पासून तुम्ही पर्यंत ज्वेलरीचं मॅनेजमेंट कसं करणार आहात सॉफ्टवेअर थ्रू ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता मग आपण स्टार्ट करूयात आता हे तुम्ही सॉफ्टवेअर ओपन केलं ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की बेसिक पासून हे पर्यंत सगळे पॅनल्स तुम्हाला दिले गेलेत तर ह्याच्यामध्ये आपण आज बघणार आहोत तुमचं स्टॉक मॅनेजमेंट स्टॉक मॅनेजमेंट केल्यानंतर तुमचे रिपोर्ट्स कसे जनरेट होतात तुम्ही तुमचं टॅगिंग कसं करू शकता परत तुम्ही कस्टमरच उधार ॲडव्हान्स मॅनेजमेंट तुम्ही कसं करणार तुमचं बिलिंग कसं होतं परत तुमचं डेपो आणि तुमचे अकाउंटिंग्स कसे मेंटेन होतात तेही आपण आजच्या व्हिडीओमध्ये बघणार आहोत चला आता मग आपण स्टार्ट करू राईट साइडला आहे सगळ्यात पहिला पॅनल फर्मचा तर फर्मवर मी आले तर जे काही माझ्या शॉपच्या रिगार्डिंग डिटेल्स असतील ते मला इथे रजिस्टर करून घ्यावे लागतील जसं की मी इथे एक न्यू फॉर्म क्रिएट केलेली एम के म्हणून तर मी जसं की मी माझ्या आणि फॉर्मचे रिगार्डिंग सगळे डिटेल्स एंटर केले तशाच प्रकारे तुम्हाला करून घ्यावे लागेल जसं की आय आयडी रजिस्ट्रेशन नंबर परत तुमच्या फॉर्मचं नेम काय आहे तुम्ही कशामध्ये डील करता गोल्ड आणि सिल्वर मध्ये तुमचा ॲड्रेस सिटी परत ईमेल आयडी पर तुम्ही तुमची फॉर्म कशी मेंटेन करता प्रायव्हेट लिमिटेड आहे प्रॉपरटरशिप आहे ते तुम्ही तुम सिलेक्ट करू शकता तुम्ही तुमच्या बँकची डिटेल्स इथून स्टेट करू शकता त्यानंतर जीएसटी नंबर पॅन नंबर काही फुटर इन्फॉर्मेशन द्यायचे तुम्ही इथून फुटर इन्फॉर्मेशन सुद्धा स्टेट करू शकता मी काही लोगोसुद्धा अपलोड केलेत तुम्हाला काही ओनरची सिग्नेचर अपलोड करायचे तेही तुम्ही इथून सेट करू शकता जे काही डिटेल्स तुम्ही इथून एंटर करताल जे काही तुमची सेल बिल बनेन जे काय तुमची इन्वॉइस जनरेट होईल डायरेक्टली हे डिटेल्स तुम्ही त्याच्यावर शो करू शकता फर्म नंतर आहे आपला सेटिंगचा तुम्ह ऑप्शन सेटिंग्सच्या से ऑप्शनवरती मी आले की मी माझा डेलीचा गोल्ड किंवा सिल्वर रेट सेट करू शकते खाली स्क्रोल केलं की खाली तुम्ही इथं बघू शकता की कोणत्या तारखेला तुम्ही कोणता रेट सेट केला होता त्याचा डेटा सुद्धा तुम्ही इथून मेंटेन करू शकता एक आपण रेट सेट करून बघूयात फॉर एक्झाम्पल मी गोल्डचा रेट सेट करते तर इथे मी मेटल टाईप सिलेक्ट केला गोल्ड एक आयडी देते मी याला आजचा रेट आपण फॉर एक्झाम्पल घेऊयात फिफ्टी फोर थाउजंड मी फिफ्टी फोर थाउजंड एंटर केलं इथे फॉर टेन ग्राम्स आणि फोर हंड्रेड फिफ्टी म्हणजे आपण चोवीस कॅरेटचा रेट सेट आहे जसं मी सबमिट केलं की ऑटोमॅटिकली मला माझा बावीस अठरा आणि सोळा कॅरेटचा रेट कॅल्क्युलेट होऊन भेटून जातो अशाच प्रकारे तुम्ही तुमचा डेलीचा गोल्ड आणि सिल्वर रेट सेट करू शकता सगळ्या टॉपला बघा जसं आपण रेट सेट करतो लगेच मला टॉपला हे रेट विजिबल होऊन जातात अशाच प्रकारे तुम्ही डेलीचा गोल्ड अँड सिल्वर रेट सेट करू शकता मी होम पेजवरून स्टार्ट करते होम पेजवर मी आले तर पेज तुमचं प्रत्येक वेळेस ओपन असणार आहे होम पेजवर मी आले की माझ्या कोणत्याही न्यू कस्टमरला मला ऍड करायचं असेल जसं की मी इतर न्यू कस्टमरचं नाव एंटर केलं ठीक आहे तुमच्या न्यू कस्टमरचे रिगार्डिंग केवायसी डिटेल्स तुम्हाला एंटर करायचे तुम्ही एंटर करू शकता तुम्हाला डायरेक्ट समोर ऑप्शन दिले गेलेत हो, होम सेल आणि उधार आता डायरेक्टली फक्त कस्टमरला ऍड करायचं असेल तुम्ही होम पेनलवर जाऊ शकता तर जा त्याला कस्टमरला ऍड करून डायरेक्टली सेल करायचं असेल तुम्ही डायरेक्टली सेलवर जाऊ शकता अशाच प्रकारे तुम्हाला काही तुमचे जुने कस्टमर्स असेल काही ओल्ड कस्टमर्सला तुम्हाला होम वरून सर्च करायचं जसं की मी ओल्ड कस्टमरच नाव एंटर केलं आदित्य तर जितके काही माझ्या आदित्य नावाचे कस्टमर्स असतील लगेच मला खाली होऊन जातात अशाच प्रकारे तुम्ही होमपेजवरून तुमच्या नवीन कस्टमर सुद्धा ऍड करू शकता किंवा काही जुने कस्टमर्स असेल त्यांनाही सर्च करू शकता होम नंतर आहे आपलं स्टॉकचं ऑप्शन स्टॉक वर आले की मी माझा जे काही ओपनिंग स्टॉक असेल माझ्या शॉप मधला जे काही अवेलेबल स्टॉक असेल तो मी इथून ऍड करू शकते फाईन स्टॉक असेल इमिटेशन स्टॉक असेल रॉ मेटेरियल स्टॉक असेल किंवा क्रिस्टल स्टॉक असेल हे फोर टाइप्स ऑफ स्टॉक मी इथून ऍड करू शकते तर स्टॉक रिपोर्ट ऑप्शन दिला गेलाय जे काही तुम्हाला परचेस स्टॉक लिस्ट असेल अवेलेबल स्टॉक लिस्ट असेल परत डिलिटेड स्टॉक लिस्ट असेल कोणतेही रिपोर्ट चेक करायचे तुम्ही स्टॉक रिपोर्ट मध्ये येऊन चेक करू शकता आता इथं आपण एक फाईन स्टॉक ऍड करून बघूयात जस की मी फाईन स्टॉकवर आले ही तुम्ही माझा जो काही अवेलेबल स्टॉक आहे गोल्डचा किंवा सिल्वरचा मी इथून ॲड करू शकते ही डेट फर्म मेटल रेट तो ऑटोमॅटिकली फेच करतो जसं की मी रिंग ॲड करते तर मी इथे एक प्रोडक्ट कोड देते है, रिंग इथं मी रिंग एंटर केली तर इथं माझा फॉर्टी नाईन कोड आला आहे फॉर्टी नाईन कोड आला म्हणजे हे हे स्टेट करतं आहे की ऑलरेडी माझ्या सिस्टीममध्ये फॉर्टी एट रिंग्स अवेलेबल आहे आणि ही फॉर्टी नाईन रिंग आहे जी मी ॲड करते आहे त्यानंतर ब्रँड अँड सेलर नेम काउंटरचा नेम तुम्हाला एंटर करायचं असेल तर एंटर करू कंपल्सरी नाही नाहीये इथं बी बीआयस वर मी टिक केलं की जो काही माझा बारकोड जनरेट होईल मी माझ्या बार बारकोडवर बीआयस चा लोगो सुद्धा प्रिंट करू शकते त्यात ही जे इमेजेस अँड फोटोजचं ऑप्शन आहे जर मला कॅटलॉग मेंटेन करण्यासाठी इमेज अँड फोटो एंटर करायचा रिंगचा किंवा जे काही प्रोडक्ट मी ऍड करते इथून मी करू शकते तर इथं तुम्हाला बारकोडचा एक ऑप्शन येतो जसं की आपण स्टॉक ऍड करतो तो ऑटोमॅटिकली बारकोड नंबर तो जनरेट करतो पण जर तुम्हाला तुमचा मॅन्युअल बारकोड नंबर एंटर करायचा असेल तुम्ही ते इथून करू शकता इथं तुमचं हॉलमार्क यू डी नंबर येईल जे काय तुम्ही स्टॉक ॲड करता त्याचा इथं तुमची कॅटेगरी आली रिंगची त्यानंतर तुमची नेम येईल रिंगचं त्यानंतर क्वांटिटी किती असेल आणि इथं तुमचा ग्रॉस वेट येईल किती ग्रामची रिंग तुम्ही ॲड करता जसं मी दहा ग्रामची रिंग ॲड करते दहा ग्राम इथं एंटर केले त्यानंतर पॅकेट वेटमध्ये तुमच्या रिंगमध्ये आर्टिफिशियल स्टोन ला, लागलेला असेल त्याचं स्टोनचं लेस करायचं ले असेल वेट तुम्ही इथून लेस करू शकता जसं की मी झिरो पॉईंट टू हंड्रेड ग्रॅम स्टोनचं वेट लावलं एंटर केलं की माझं नेटवेट ऑटोमॅटिकली इथं कॅल्क्युलेट झालं इथं मी प्युरिटी एंटर करू शकता किती प्युरिटीची माझी रिंग आहे तर आता वेस्टेज काही चार्ज झाला असेल मला कारिगर किंवा सप्लायरकडनं ते मी इथून चार्ज करू शकते त्याच्या त्याच्यावरूनच माझी फाईन प्युरिटी आणि फाईन वेट कॅल्क्युलेट होऊन जातं हिथं येतं माझं कस्टमर वेस्टेज आता हे माझं व्हॅल्यू ॲडेड आहे त्यानंतर लेबर चार्जेस आले हिथ माझे मेकिंग चार्जेस आले तेही तुम्ही ग्राम के जी एमजी पर पीस परसेंट किंवा फिक्स्ड हिशोबाने लावू शकता इथे एक स्टोनचं ऑप्शन आहे जर मला स्टोनचं व्हॅल्युएशन सेपरेटली ॲड ऑन करायचं असेल माझ्या रिंग सोबत तर स्टोन मी स्टोनवर क्लिक केलं तर खालून मी माझ्या स्टोनची एंट्री सुद्धा करू शकते हिथं माझं फायनल व्हॅल्युएशन आलंय सिम्पली मी ॲड स्टॉक करते ऍड स्टॉक केले की माझा स्टॉक ही लगेच ऍड होऊन जातो आणि माझा बारकोड ही लगेच जनरेट होऊन जातो हा माझा बारकोड ही लगेच जनरेट झाला मी 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 मला तुम तुम्हाला बारकोडचा प्रिव्ह्यू टू अवेलेबल लिस्ट केलं की माझा स्टॉक कम्प्लिटली ऍड होऊन जातो तर तुम्ही टॅग मध्ये आलात टेल लेबल्स तर इथे तुम्हाला तुमच्या बारकोडचा प्रिव्ह्यू बघायला भेटून जाईल हा तुमचा अशा प्रकारे बारकोड जनरेट होऊन जाईल बारकोड परिस्थिती बारकोड पण तुमचं पूर्णपणे कस्टमाइजेबल असणार आहे जसं तुम्हाला ड्रॅग अँड ड्रॉप करून कस्टमाइज करायचं बारकोडला तुम्ही कस्टमाइज करू शकता हे फीचर तुम्हाला फक्त आमच्या सॉफ्टवेअर मध्ये बघायला भेटेल की तुम्ही बारकोड सुद्धा पूर्णपणे कस्टमाइज करू शकता वरती बारा ऑप्शन्स दिले गेलेत बारा ऑप्शन्सपैकी तुम्हाला बारकोडवर काय काय फीचर्स शो करायचे तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता खाली दोन ऑप्शन दिले गेलेत पीआरएन प्रिंट आणि डायरेक्ट प्रिंट डायरेक्ट प्रिंट म्हणजे सपोज मी डायरेक्ट प्रिंट तो ऑप्शन सिलेक्ट केला तर मला प्रत्येक वेळेस डायरेक्ट प्रिंटवर येऊन क्लिक करून प्रत्येक वेळेस प्रिंटर ऍड करून माझी प्रिंट निघते त्याच जागी जर जाग मी एन प्रिंटची सेटिंग्स केली तर ह्याची सेटिंग्स तुम्हाला बाय डिफॉल्ट करून दिली जाते जसं की तुम्ही ह्याची सेटिंग्स केली की के ऑटोमॅटिकली मला प्रत्येक वेळेस प्रिंटर सिलेक्ट करायची गरज नाही पडणार आणि माझी प्रिंट लगेच मला भेटून जाते त्यानंतर जो काही मी आज स्टॉक ऍड केला रिपोर्ट मध्ये येऊन मी चेक करू शकते रिपोर्टमध्ये आले में है। की, है, की है। है में मी माझा टोटल स्टॉक चेक करू शकते गोल्ड अँड सिल्वरचा असेल गोल्डचा वेगळा बघायचा आहे सिल्वरचा वेगळा बघायचा आहे इथं मला वरतीच दिसून जातं की टोटल माझा गोल्ड किती आहे आणि टोटल माझा सिल्वर किती अवेलेबल आहे ह्याच्या आतमध्ये सपोज मी गेले तर मला टोटल गोल्ड अँड सिल्वरचा स्टॉक इन अ रिपोर्ट फॉर्मेट मला इथं भेटून जातो मला आता असं वाटलं की मला ह्याची एक्सेल पी डी एफ प्रिंट काढायची इथं वरती ऑप्शन दिले आहेत कॉपी सी एस सी एक्सेल एक क्लिक केलं की माझी एक्सेलसुद्धा ह्याची जनरेट होऊन जाते मी परत बॅग जातीय इथून बॅग गेले गोल्ड अँड सिल्वर स्टॉकच्या खाली आहे ज्वेलरी पॅनल ऑप्शन हा सगळ्यात अट्रॅक्टिव्ह पॉइंट आहे कसं सॉफ्टवेअर मधला आता इथं ज्वेलरी पॅनल मध्ये तुम्ही केली असेल तर कॅटलॉग व्ह्यू तुम्हाला भेट बघायला भेटून जातो फॉर एक्झाम्पल मला ह्या रिंग सगळी डिटेल्स बघायचे मी ह्या रिंग डिटेल्सवर क्लिक केले तर ही रिंगचे विथ इमेज मला सगळी डिटेल्स समोरच दिसून जाते तुमची प्राईस येईल प्राइसच्या खाली कोटेशनचं ऑप्शन आहे कोटेशन प्रोवाइड करायचं असेल कस्टमर्सला तुम्ही इथून कस्टमरला कोटेशन सुद्धा प्रोव्हाइड करू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्टॉकचा चा रिपोर्ट सुद्धा चेक करू शकता त्यानंतर आपण आता एक सेल बिल क्रिएट करून बघूयात एक प्रोडक्ट कस्टमरला कोणत्याही कस्टमरला एक सेल करून बघूयात सेल करण्यासाठी सेल पॅनल पण दिलं गेला नाहीतर तुमचं पेज जसं मी सांगितलं होतं होम पेज तुमचं प्रत्येक वेळेस ओपन राहील होम पेजवरूनच तुम्ही कोणत्याही कस्टमरला ऍड करून सेल करू शकता जसं की मी एक न्यू कस्टमर ऍड केले त्यांची केवायसी तुम्हाला मेंटेन करायची तुम्ही केवायसी मेंटेन करू शकता फादर्स नेम मोबाईल नंबर ऍड्रेस वगैरे एंटर इथून करू शकता समोर ऑप्शन दिला गेलाय सेलचा डायरेक्टली मी सेलवर क्लिक करते मोबाईल नंबर टेन डायरेक्टली तुम्ही सेल सेलवर क्लिक करते डायरेक्टली इथून मी सेल क्लिक करते तर डायरेक्टली इथून मी सेलवर क्लिक करते जसं मी सेलवर क्लिक केलं की माझं सक्सेसफुली कस्टमरही ऍड होऊन जातो आणि डायरेक्टली माझा सेल ओपन होऊन जातो इथे आता इथं आला तुम्ही डायरेक्टली तुमचा बारकोड स्कॅन केला स्कॅन केले की के लगेच तो त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन घेतो जर बारकोड नसेल तर तुम्ही प्रोडक्ट ऍडिट टाकू शकता किंवा बार क्लिक केलं की जितके काही प्रोडक्ट्स मी ॲड केले तुम्हाला खाली लगेच शो होऊन जातात तर ह्यातला मला सपोज एक प्रोडक्ट सेल करायचा मी एक प्रोडक्ट पिक केला आणि एन एंटर केलं त्या प्रोडक्टची सगळी इन्फॉर्मेशन इथे येऊन जाते तुम्हाला इथं असं वाटलं जे प्रोड जो काही प्रोडक्ट तुम्ही सेल करता त्याची रेट वगैरे चेंज करायला तुम्ही जो मेटल रेट वगैरे सुद्धा चेंज करू शकता त्यानंतर सिम्पली मी सबमिट करते सबमिट केलं की माझं फायनल पेमेंट पॅनल इथं ओपन होऊन जातो हा माझा पेमेंट पॅनल आहे हिथं एक ऑप्शन दिला गेलाय तुम्हाला मेटल डिटेल्स रिसन बाय कस्टमरचा तुम्ही जर त्यांच्याकडनं ओल्ड मेटल वगैरे रिसीव करत असाल तर इथून तुम्ही त्याची एंट्री करून घेऊ शकता जसं की इथं माझं नेम आलं ओल्ड गोल्ड वगैरे कि हिथं मी क्रॉस वेट टाकू शकते की किती ग्रामचं मी ओल्ड मेटल रिसीव करेल जस की मी तीन ग्रामचं ओल्ड मेटल रिसीव करते मी तीन ग्राम टाकलं एंटर केलं लेस वेट करायचं तुम्ही लेस वेट करू शकता नंतर टंच किती तुम्हाला त्याची टंच एंटर करायची युज्युअली आपण सेव्हन्टी फायव्ह प्युरिटीने घेतो मी सेवेंटी फायव्ह एंटर केला जसं मी एंटर दाबलं तर माझं जे रेटनी मी सेल करते त्या रेटच्या हिशोबाने माझं व्हॅल्युएशन कॅल्क्युलेट होतं आता इथं जर मला असं वाटलं मला रेटमध्ये चेंजेस करायचे मी रेट्समध्ये सुद्धा चेंजेस करू शकते किंवा तुम्हाला जर असं वाटतं डायरेक्टली मी व्हॅल्युएशन लावायचं माझं जे काही थ्री ग्राम्स आहे मला टेन थाउजंडच्या हिशोबानेच घ्यायचं आहे मी टेन थाउजंड एंटर केलं इथं ते, ते माझं व्हॅल्युएशन ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करतं खाली आलात इथं तुमची टोटल अमाऊंट बनती आहे मेटल रिसीव्ह झालं टेन थाउजंड अँड फायनल कॅश बॅलन्स फोर्टी थाउजंड नाईन फिफ्टी सिक्स तुम्हाला कस्टमरकडून घ्यायची आहे आता जी काही इथं फॉर एक्झाम्पल कस्टमर तुम्हाला डिस्काउंट किंवा राऊंड ऑफ तुम्हाला करायचं असेल कस्टमरसाठी तिथे एक ऑप्शन दिलं गेलं रिवर्स रिव्हर्स कॅल्युलेशनचा आता इथे तुम्हाला जर फिफ्टी थाउजंड राऊंड ऑफ अमाऊंट करायचं डायरेक्ट तुम्ही फिफ्टी थाउजंड इथं एंटर केलं तर ऑटोमॅटिकली जी काय अमाऊंट आहे ती तुम्हाला डिस्काउंटमध्ये शो होऊन जाईल तुमच्या तर चार मोड दिले की तुम्हाला पेमेंटचे कॅश बँक कार्ड आणि ऑनलाईन ज्या मोडचं तुम्ही पेमेंट, पेमेंट करताय कस्टमर ज्या मोडने तुम्हाला पेमेंट करताय त्या मोड थ्रू घेऊ शकता जसं की तो टेन थाउजंड कॅशमध्ये करतोय काही अमाऊंट तो कार्ड थ्रू करतोय आणि काही अमाऊंट तो बँक थ्रू करतो असे तुम्ही अमाऊंट तिथं एंटर करून घेऊ शकता खाली आला तर खाली बघताल तुम्ही टेन थाउजंड अमाऊंट आहे म्हणजे खाली आला तर तुम्ही खाली बघताल टेन थाउजंड अमाऊंट बॅलन्स मध्ये राहिलीये ही अमाऊंट ऑटोमॅटिकली खाली आला तर खाली तुम्ही बघता टेन थाउजंड अमाऊंट ऍज अ कॅश बॅलन्स दाखवते सपोज तो म्हणतोय uh, तो आपन ही अमाऊंट उधार ठेवायची त्याला तर आपण डायरेक्टली सबमिट आणि प्रिंट इथं आपण करून घेऊयात तिथं तुमचं टॅक्स पर पर्सेंटेज पण लागते किती अमाऊंटचं टॅक्सेस तुम्हाला कस्टमर्सला लावायचं सी एस एसजसटी लागते तुम्ही टॅक्स लावू शकता तुम्ही इथं सबमिट अँड प्रिंट केलं की तुमची इनवॉइस इथं जनरेट होऊन जाते ही आहे तुमची इनवॉइस इनवॉइस पण पूर्णपणे कस्टमायजेबल असणार आहे खाली आला तिथे तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे लावली तुमच्या तुम्ही सुद्धा लावू शकता त्यानंतर ह्या कस्टमर्सची उधारी बाकी होती त्या कस्टमरच्या पेजवर तुम्ही आला तर कस्टमरच्या तुम्हाला त्यांची उधारी दिसून येईल इथं मी सेल पॅनल वर आले तर सेल पॅनलवर जितकी काही मी सेल केलेच जितकी काही सेल ची एंट्रीज आहेत मला सेल पॅनल वरच खाली दिसून येईल म्हणजे मी कोणत्या कस्टमरला सेल के ले, ले सेल आहे कोणत्या डेटला सेल कोण किती अमाऊंटचं सेल आहे कोणतं मेटल सेल आहे सगळी डेटा आहे इथं तुम्हाला दिसून सुद्धा तुम्ही कॉपी पी सी, डी सी, पीडीएफ सी, प्रिंट काढू शकता तसंच सगळ्या कस्टमर्सचे उधार किंवा ॲडव्हान्स ट्रान्झॅक्शन तुम्हाला चेक करायच्या सीआरडीआर पॅनल आहे मध्ये आला तर सगळ्या उधार आणि तुम्ही ॲडव्हान्स ट्रान्झॅक्शन डिटेल्स चेक करू शकता तिथे तुम्हाला सगळ्या कस्टमर्सचे उदाहरण ऍडव्हान्स ट्रान्झॅक्शन डिटेल्स दिसून येतील फॉर एक्झाम्पल तो कस्टमर्स मला डिपॉझिट करायला येतं डायरेक्टली मी इथं त्या कस्टमरचं नाव सर्च केलं तर मला इथे नाव फिल्टर होऊन येतं फॉर एक्झाम्पल हा मला काही डिपॉझिट करतो डायरेक्टली मी त्यांच्या एस नंबरवर क्लिक केलं की माझा उधार पॅनल ओपन होतो तर ह्यातली तो अमाऊंट फॉर एक्झाम्पल फि फाईव्ह थाउजंड अमाऊंट डिपॉझिट करतायत कशी डिपॉझिट करतायत कार्ड कॅश इन हँड इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता क्विक सबमिट केलं की ती माझी अमाऊंट डिपॉझिट होऊन जाते आणि हे त्या अमाऊंटची रिसिप्ट सुद्धा भेटून जाते अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या उधार अँड ॲडव्हान्स ट्रान्झॅक्शन डिटेल्स मेंटेन करू शकता त्यानंतर इथे येते तुमची युजर लिस्ट युजर लिस्टमध्ये आले की मी माझ्या सगळ्या कस्टमर्सची लिस्ट मेंटेन करू शकता इथं मला माझ्या सगळ्या कस्टमर्सची एंट्रीज दिसून येईल कधी कोणत्या कस्टमर्सला व्हॉट्सअप थ्रू मेसेज सेंड करायचा तर छोटे छोटे आयकॉन सिलेक्ट करायचे त्यातला थर्ड आयकॉन आहे व्हॉट्सअपचा इथून तुम्ही तुमच्या कस्टमर्सला व्हॉट्सअप थ्रू एस किंवा मेसेजेस सुद्धा सेंड करू शकता इथं आहे 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 तुमचा एसएमएस चा पॅनल एसएमएसच्या पॅनल मध्ये मी आले तर मा हिथं माझ्या सगळ्या एस एम एस चा पॅनल एसएमएसच्या पॅनलमध्ये मी आले कि मी माझ्या सगळ्या कस्टमर्सला बल्क एस एम एस सेंड करायचे असेल तर जे काही बल्क एस एम एस सेंड करायचे असेल मी इथून सेंड करू शकते त्यानंतर आहे डे बुकचं ऑप्शन डे बुकच्या ऑप्शन मध्ये जे काही माझे डे वाईस एंट्री झाले आजच्या दिवशी माझा सेल झालाय रॉ मेटल परचेस आहे किंवा काही ओल्ड मेटलची एंट्री आहे सगळे डिटेल्स मला डे वाईस इथं दिसून येतील ह्या जी डे बुकची सुद्धा तुम्हाला प्रिंट काढायची तुम्ही प्रिंट काढू शकता त्यानंतर बुक्स नंतर ऑप्शन आहे डे बुक नंतर ऑप्शन आहे बुक्सचा बुक्स मध्ये मी आले तर हे तुमचे सगळे इथं जितके काही एंट्रीज तुम्हाला दिसतील हे तुमचे जर्नल म्हणजे जितके काही तुम्ही आजच्या दिवशी एंट्रीज तुम्हाला डे वाईज एंट्री म्हणजे जितकी काही तुमची अमाऊंट किती अमाऊंट क्रेडिट झाली किती अमाऊंट डेबिट झाली त्याची तुम्हाला इथं दिसून येतील खाली आला तर खाली जितके काही पॅनल्स तुम्हाला दिसतात लेजर ट्रायल बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस रिपोर्ट अँड बॅलन्सशीट हे सगळे पॅनल्स तुमचे अकाउंटिंगचे आहेत वरती आलं तर इथे एस एम एसच्या वरती आहे पॅनल अकाउंट अकाउंट्सच्या पॅनलमध्ये इथं तुम्हाला सगळे तुमच्या अकाउंटिंगचे पॅनल्स दिसतील जितके की जसं तुम्ही फॉर्म क्रिएट करता एवढे सगळे बाय डिफॉल्ट अकाउंट्स तुम्हाला क्रिएट करून भेटून जातात काही नवीन अकाउंट मेंटेन करायचं वरती ऑप्शन आहे ऍड न्यू अकाउंट इथून तुम्ही तुमचं न्यू अकाउंटसुद्धा सुद्धा ऍड ऑन करू शकता लास्ट ऑप्शन आहे अकाउंट बॅलन्सचा अकाउंट बॅलन्स म्हणजे सगळ्यात पहिलं काम काय असणार आहे तुमचं की जेव्हा तुम्ही सॉफ्टवेअर परचेस करताल जितके काही तुमचे ओपनिंग बॅलन्सेस असतील तिथून तुम्हाला अपडेट करावे लागतील अशाच प्रकारे सेल्फ परचेसिंग करत राहतात त्याच्यानुसार तुमचे अकाउंटिंग मेंटेन होत राहतात खाली आलात बुक्स नंतर आहे लेजरचं ऑप्शन लेजरच्या पॅनलमध्ये मी माझे सगळे रिपोर्ट्स चेक करू शकते अराउंड ट्वेंटी टू ट्वेंटी फाईव्ह रिपोर्ट्स जाता। ही तुम्हाला इथे भेटून जातात कोणतेही रिपोर्ट्स चेक करायचे तुम्हाला तुम्ही लेजरमध्येही चेक करू शकता की स्टॉक समरी आहे तुम्ही माझे स्टॉक समरी काढू शकता म्हणजे स्टॉकचं ओपनिंग क्लोजिंग किती होतं माझं ते मी इथून चेक करू शकते इव्हन माझं स्टॉक लेजर मला चेक आहे तेही मी इथून चेक करू शकते इव्हन माझं परचेस किती आहे सेल किती आहे इव्हन माझे टॅक्सेस जर टॅक्स रिसीव्ह करत असेल टॅक्स पे होत टॅक्स मला रिटर्न होत असेल सगळे डिटेल्स सगळे रिपोर्ट्स मी माझ्या लेजरमध्ये येऊन चेक करू शकते खाली आला तर खाली येतो ट्रायल बॅलन्स ऑप्शन ट्रायल बॅलन्समध्ये जितके काय अकाउंट मेंटेन करताय त्याचं ओपनिंग किती होत आहे डेबिटेड क्रेडिटेड किती होतं आणि क्लोजिंग किती होत आहे मीन्स इन शॉर्ट जे काय तुम्ही अकाउंट मेंटेन करताय त्याचं मुवमेंट काय आहे तुम्ही ट्रायल बॅलन्समध्ये येऊन चेक करू शकता ट्रायल बॅलन्स तुमच्या फायनान्शियल इयर निघतं तर इथून तुम्ही फायनान्शियल इयरवाइज तुमचा ट्रायल बॅलन्स अकाउंट ओपनिंग आणि क्लोजिंग करू शकता इथं प्रॉफिट अँड लॉस रिपोर्ट आहे प्रॉफिट अँड लॉस रिपोर्ट मध्ये जे काही तुमचं ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड कॅपिटल अकाउंट असेल त्याचं नेट प्रॉफिट किती इथून हो तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता त्यानंतर येतात तुमची बॅलन्स शीट मध्ये तुमची लायबिलिटीज अँड असिस्ट कसे मेंटेन होतात जसे फायनान्शियल इयर वाईज ते इथून तुम्ही चेक करू शकता तो हे येतं तो तुमच्या अकाउंटिंग मध्ये त्यानंतर मी सेटिंग्स पॅनल वर जाते सेटिंग्सवर आले की लास्ट ऑप्शन आहे डेटाचा डेटा जो काही डेटा बॅकअप रिगार्डिंग सेट पाथ सेट करायचं तुम्ही सेट करू शकता डेटा बॅकअप चा ऑप्शन दिला गेला डेटा बॅकअपवर मी जाते तर डेटा बॅकअप फोल्डर लोकेशन दिली आहे जो काही पात तुम्हाला कोणत्या पात तुम्हाला डेटा बॅकअप हवाय तुम्ही तो पाच सेट करू शकता खाली ऑप्शन दिले गेले ऑटो डेटा बॅकअप सेट केलं की ज्यावेळेस तुम्ही लॉग आउट करता ऑटोमॅटिकली त्या पाच लोकेशनवर हे जो काही डेटा बॅकअप का असेल तो ऑटोमॅटिकली होत राहील लास्ट सेकंड ऑप्शन आहे लेआउटचा लेआउटमध्ये लेआउट मध्ये आले की काय कोणतीही सॉफ्टवेअर रिगार्डिंग डिफॉल्ट सेटिंग्स करायचे आहे तुम्ही लेआउट मध्ये करू शकता रिटेल ऑप्शन्स दिले गेले अदर ऑप्शन्स दिले काय डेस्कटॉप नोटिफिकेशन वगैरे सेट करायचे सगळं लेआउट मध्ये ऑप्शन्स भेटून जातात तर हे सगळे तुमच्या स्टॉक मॅनेजमेंट बारकोडिंग self-purchasing an accounting.